नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बापाचा पक्ष प्रवेश आणि रोहिणी खडसेंचा बापाला धक्का अशा प्रकारचं टायटल तुमच्या समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. कारण एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांची साथ सोडून आता पुनश्च एकदा कमळ आपल्या हातामध्ये घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असं जवळपास निश्चित झालेलं आहे. त्यामुळं रोहिणी खडसे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आता रोहिणी खडसेंचा हा बापाला धक्का आहे की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे, कारण आमच्या एडिटरनं असं टायटल दिलेलं आहे. मात्र पवारांना निश्चितच हा धोका मानला जातोय, कारण ऐन निवडणुकीच्या सुगीच्या हंगामामध्ये, निवडणुकीच्या काळामध्ये एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतल्यानं जळगाव जिल्ह्यामध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टीची ताकद वाढणार आहे. रोहिणी खडसे नेमकं काय म्हणाले आहेत बघूया. त्यांचा निर्णय त्यांनी का घेतला हे ते सक्षम आहेत त्यांचा निर्णय घेण्यासाठी, आणि त्यांनी त्या बाबतीमध्ये काल प्रेस घेऊन त्यांची भूमिका पण जाहीर केली आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारधारेचा जो पक्ष आहे त्या पक्षासाठी मी इथे थांबलेली आहे. आणि आदरणीय पवार साहेबांनी जे 3.5 वर्षामध्ये आम्हाला साथ दिलेली आहे ते साथ आणि त्यांच्या पक्षाची विचारधारा, आजच्या दिवशी त्यांना सोडून जाणं मला मनाला पटत नाही आहे, त्यामुळे मी इथे थांबणार आहे. रोहिणी खडसेंच्या मनाला पटत नाहीये की पडत्या काळामध्ये शरद पवारांना सोडून जायचं, मात्र त्यांच्या वडिलांना ते पटत आहे का असा आता प्रश्न उपस्थित राहतोय. त्यामुळं रोहिणी खडसेंनी एकनाथ खडसेंचे कान टोचलेत का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो. पार्टीचे केंद्रीय अध्यक्ष आहेत, त्यांची मी भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार आहे आणि येत्या 1-15 दिवसाच्या आत हा प्रवेश व्हावा अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे. तर दिल्लीला एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश म्हणजे पुन्हा घरवापसी होणार आहे असं एकनाथ खडसेंनी जाहीर केलं आहे, आणि शरद पवारांची साथ ते सोडणार आहेत. शरद पवारांनी आम्हाला 3-3.5 वर्ष साथ दिली आहे, त्यामुळं मी शरद पवारांची साथ सोडणार नाही असं त्यांच्या लेखीनं म्हटलंय. त्यामुळं बाप भाजपमध्ये आणि लेख शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये असं चित्र आता राहणार आहे. तर मी म्हटलं नाही, पण मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा मला आवडते म्हणून मी या पक्षात आहे, आणि शेवटी ज्याला जिथे काम करायला आनंद आहे त्याने त्याच पक्षात काम करावं. खडसे साहेब तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतील. माझ्या वैयक्तिक संदर्भातलं काहीही प्रश्न असले तर मी उत्तर द्यायला बांधील. भाजपा मी कुठे म्हणते, मी म्हणते ना तुम्हाला की आदरणीय नाथाभाऊ तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सक्षम आहेत. ते का तिकडे जात आहेत, त्यांनी का हा निर्णय घेतला आहेत हे ते चांगल्या रीतीने उत्तर देऊ शकतील. माझ्या एकटीच्या संदर्भामध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारायचे असतील ते मी उत्तर द्यायला येते. एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश जाण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न वारंवार रोहिणी खडसे यांना विचारण्यात आला, मात्र नाथा भाऊ त्याचं उत्तर देतील, मी त्याचं उत्तर देणार नाही असं वारंवार रोहिणी खडसे म्हणत राहिल्या. त्यामुळं बापांनी शरद पवारांची साथ का सोडली आणि पुन्हा भाजपचं कमळ हाती का घेतलं याचं उत्तर लेखीकडे नाहीये. मात्र शरद पवारांनी 3-3.5 वर्ष आम्हाला साथ दिली, त्यामुळं शरद पवार यांची साथ सोडणं आता या पटत्या काळामध्ये माझ्या मनाला पटत नाही आणि त्यामुळं मी राष्ट्रवादीमध्येच थांबणार आहे असं रोहिणी खडसे यांनी म्हटलेलं आहे. बघा, गेले अनेक वर्ष झाले मी आदरणीय खडसे साहेबांसोबत काम करत आलेले आहे. राजकारणाच्या सुरुवातच माझी त्यांच्यापासून झालेली आहे. आज नक्की त्यांचा जो निर्णय आहे तिथे वडील म्हणून पण आणि माझे राजकारणातले ते आदर्श राहिलेले आहेत, आणि नक्कीच आज असं वाटणं स्वाभाविक आहे की आपल्याला कुठेतरी एकटं पडणार आहोत का. पण मला आनंद आहे की माझ्या मतदारसंघातली जी जनता आहे ती सगळे नेतेगण आहेत आमच्या पक्षाचे, समर्थपणे माझ्या पाठीशी उभे आहेत, त्यामुळे लढू शकू. गेले अनेक वर्ष झाले जे राजकारणात काम करते, मला असं वाटतं आता तेवढे निर्णय घेण्याची कॅपॅसिटी माझ्यात आहे की मी कुठे काम करावं आणि कुठे काम करू नये, त्याच्यामुळे इंडिपेंडन्स आणि त्या तऱ्हेने मॅच्युरिटी आमच्या घरात आहे. रोहिणी खडसे यांचे आदर्श एकनाथ खडसे राहिले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे त्यांचे वडील, आणि आता त्यांना कुठेतरी एकटं पडल्यासारखं वाटेल असं अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली आहे. आता शरद पवारांच्या पक्षामध्येच त्यांना थांबायचं आहे आणि माझा निर्णय घेण्यासाठी तेवढी मॅच्युरिटी माझ्यामध्ये आहे, त्यामुळे मी माझं ठरवेल. नाथा भाऊंनी परत जाण्याचा निर्णय घेतला असला तरी मी जाणार, संकट नाही म्हणता येणार. पण मी तुम्हाला सांगितलंय मी ह्या पक्षात जोमाने काम करणार आहे, आणि आज आमचे जिथे जिथे उमेदवार आहेत त्या प्रत्येक उमेदवारासाठी प्रचार, त्यांच्या निवडून येण्यासाठी मी प्रयत्न करणार.
आता रोहिणी खडसे आणि एकनाथ खडसे यांचं जे काय मत होतं ते आपण जाणून घेतलं. एकनाथ खडसे अखेर भाजपमध्ये परत जाणार आहेत, त्याची कारण काय आहेत रोहिणी खडसेंनी देखील सांगितलेली नाहीयेत, मात्र कारण जगजाहीर आहेत. उतारवयात त्यांना आता तो ईडीचा ससेमिरा नकोय, उतारवयामध्ये त्यांना जेल नकोय, आणि उतारवयामध्ये त्यांना आता आपल्याकडे एखादं पद असावं आणि आपण सत्ता उपभोगत राजकारणातून निरोप घ्यावा असं निश्चितच एकनाथ खडसेंना वाटत असावं. अनेकांनी पक्ष बदलले, निष्ठा राजकारणामध्ये राहिली नाही हे आजपर्यंत आपण बघत आलेलोच आहोत, त्यामुळे एकनाथ खडसे यांची पुन्हा घरवापसी झाली तर त्यात नवल वाटण्यासारखं काय नाही का, यावर आता तुम्हाला काय वाटतंय? बाप पुन्हा एकदा भाजपसोबत, लेख शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत. लेख म्हणते की शरद पवारांनी पडत्या काळामध्ये साथ दिली त्यामुळे त्यांची साथ सोडणं हे योग्य नाही, मात्र बापाला वाटतंय की शरद पवारांची साथ सोडून पुन्हा कमळ हाती घेतलं पाहिजे. राजकारणात नेमकं चाललंय काय तुमचं मत कमेंट करायला विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा. धन्यवाद.